वळव्यातपुढे प्राणी संग्रहालयातील मालकावर गुन्हा दाखल करा, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही मागणी केली। संग्रहालयातून प्राण्यांची तस्करी होत असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। स्विमिंग पूल मध्ये आलेली मगर ही प्राणी संग्रहालयातीलच होती असेही मनसेकडून आरोप करण्यात आलेला आहे। तरी मोठी बातमी, प्राणी संग्रहालयातील मालकावर गुन्हा दाखल करा असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मागणी केलेली आहे। ते मुळात आम्ही त्या दिवशी पण सांगत होतो की ती मगर त्या बाजूच्या प्राणी संग्रहालयामधनं आलेली आहे। मुळात हे प्राणी संग्रहालय अनधिकृत आहे त्या दिवशी आम्ही सांगत होतो आणि आताही ते सिद्ध झालेलं आहे। आणि त्या प्राणी संग्रहालयातलंच मगर बाहेर पडताना आपल्याला CCTV फुटेजमध्ये दिसते। आणि ते प्राणी संग्रहालय हे फक्त फ्रंट फेस आहे, हा समोरचा चेहरा आहे। ह्याच्या पाठीमागे प्राण्यांच्या तस्करीचं हे खूप मोठं रॅकेट आहे आणि आमची मागणी आहे ते रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे। जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि तात्काळ सध्या जे झूमधले प्राणी आहेत ते वनविभागाने ताब्यात घेऊन ते प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण ते झूच मुळात अनधिकृत आहे,